करंट अफेअर्स सध्या कोणत्या प्रकारच्या सिगारेटवर बंदी घातली आहे तर ई सिगारेटवर बंदी घातलेली आहे आणि त्याच्यासाठी एक लाख रुपये दंड आणि एक वर्ष तुरुंगवास अशी शिक्षा आहे कोणत्या पॅरालिम्पिकपटूचा खेलरत्न पुरस्काराने सध्या गौरव करण्यात आला आहे तर सध्या दीपा मलिक हिचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे डब स्कायलॉक हे काय आहे तर इस्रायलने बनवलेली शत्रूच्या ड्रोनवर नियंत्रण मिळवण्यासाठीची एक टेक्नॉलॉजी आहे इंटरनॅशनल बांबू दिवस कधी असतो तर अठरा सप्टेंबर रोजी इंटरनॅशनल बांबू दिवस असतो आता पाहूयात सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतचे म्हणजे आजच्या दिवसापर्यंतचे काही महत्वाचे दिवस पुढचे दिवस आपण पुढच्या सेशनमध्ये नक्की ऍड करू पाच सप्टेंबर इंटरनॅशनल चॅरिटी डे टीचर्स डे आठ सप्टेंबर इंटरनॅशनल लिटरसी डे दहा सप्टेंबर वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर इंजिनियर्स डे इंटरनॅशनल डेमोक्रसी डे सोळा सप्टेंबर वर्ल्ड ओझोन डे अठरा सप्टेंबर बांबू डे पुढचा प्रश्न तत्पर ॲप कोणी आणि कोणासाठी सुरू केले आहे तर दिल्ली राज्याच्या पोलिसांनी दिल्लीतील वरिष्ठ नागरिकांसाठी तत्पर हे ॲप सुरू केले आहे सध्या त्रिपक्षीय अभ्यास सीटमेक्स कुठे सुरू आहे तर पोर्ट ब्लेअरला सुरू आहे हवेतून हवा हवेत मारा करणारे भारतीय विमानभेदी क्षेपणास्त्राचे नाव काय तर अस्त्र हे आहे आणि सध्या ओडिसा येथून त्याची सक्सेसफुल चाचणी घेण्यात आलेली आहे सध्या डॉक्टर कलाम स्मृती आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर पंतप्रधान हसीना शेख या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत सध्या एटीपी रँकिंग मध्ये उच्च स्थानावर कोण आहे तर नोवाक जोकोविच हा एटीपी रँकिंग मध्ये उच्च स्थानावर आहे सध्याच्या बोस्टन फिल्म फेस्टिवल मध्ये कोणाला दोन पुरस्कार मिळाले आहेत तर नीना गुप्ता यांना